न्यूज लाइन अचूक वेधक। सातारा जिल्ह्यातील आर्वी येथील उर्मुडी कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पडलेले रेडकू वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला। प्रशांत लक्ष्मण दळवी असे या युवकाचे नाव असून बेपत्ता झालेल्या युवकाचा तब्बल 1.5 दिवसांनी मृतदेह आढळून आला। स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या रेडकाला वाचवण्यासाठी गेलेल्या प्रशांतच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आर्वी येथील प्रशांत लक्ष्मण दळवी हा शुक्रवारी गुरं चरण्यासाठी श्री बाळोबांच्या खिंडीकडे गेला होता। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उर्मुडी कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात रेडकू पडले। कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात रेडकू वाहून जात असताना त्याला वाचवण्यासाठी तो कॅनॉलच्या कडेने रडत रडत पळत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले। यावेळी उतारावरून वाहणाऱ्या पाण्याला प्रचंड वेग असल्यामुळे कॅनॉलमध्ये उतरू नकोस असेही त्याला लोकांनी सांगितले। याबाबतची माहिती त्याचे वडील लक्ष्मण जगन्नाथ दळवी यांना समजली। तात्काळ सर्व दळवी परिवार, गावातील ग्रामस्थ व युवा वर्गाने कॅनॉलवर शोध मोहीम सुरू केली। काही अंतरावर कॅनॉलच्या कडेला त्याच्या दैनंदिन वापरातील चप्पल, टॉवेल, छत्री, डबा, पिशवी असं साहित्य मिळून आलं। सर्वजण शोध घेत पुढे गेले असता आर्वी कोंबडवाडी हद्दीत असलेल्या तलावानजीक पाण्यात वाहून आलेले रेडकू जखमी झालेल्या अवस्थेत मिळून आले। मात्र प्रशांत दळवी मिळून आला नाही। दुपारी सुरू झालेली शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती। दरम्यान कॅनॉलमधील पाण्याला गळती असल्यामुळे शोधकार्य शुक्रवारी रात्री थांबवण्यात आले। उर्मुडी कॅनॉल प्रशासनाला पाणी बंद करण्याची ग्रामस्थांनी विनंती केली। शनिवारी सकाळपासून रात्रीपर्यंत ग्रामस्थांनी बेपत्ता असलेल्या प्रशांत दळवीची कॅनॉल व तलाव पात्रात शोध मोहीम राबवली, मात्र त्यात यश आले नाही। घटनास्थळी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी भेट दिली। अखेर रविवारी सकाळी कॅनॉलमधील पाणी कमी झाल्याने प्रशांत दळवी यांचा मृतदेह आढळून आला। द न्यूज लाइन अचूक वेधक।